आधीच आपल्या सामाजिक, शारीरिक आणि आहार या सगळ्यातून स्नेह हा कमी कमी होत चाललेला आहे हळूहळू. कोलेस्टेरॉलच्या बागलबुवापोटी आपण आपल्या आहारातून सात्विक अशा स्निग्धांश म्हणजे तेल आणि तूप या दोघांनाही कमी करत चाललो आहोत. त्यामुळे शरीरातील, मनातील, समाजातील, आपल्या वाणीतील, बोलण्यातील कोरडेपणा, तुटकपणा हा वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीत मिलेट्ससारखं कोरडं, शुष्क, रुक्ष, ड्राय, भरभरीत, स्निग्धांश नसलेलं, आरोग्याच्या दृष्टीने खरं तर दरिद्री, भणंग असलेलं खाणं हे योग्य नव्हे. आपण काय खातो त्यानेच वजन कमी होईल किंवा फॅट चरबी कमी होईल असं नव्हे. तर आपण जे काही खाल्लेलं आहे ते आपण जर वापरलंच नाही तर मात्र वजन, मेद, फॅट, चरबी, टमी, ढेरी, तोंड, पोट हे वाढणारच आहे. तुम्ही गहू तांदूळ खाऊन व्यायाम केलात तर वजन आटोक्यात राहीलच, पण तुम्ही ज्वारी बाजरीसारखी मिलेट खाऊन सुद्धा जर व्यायाम केला नाही तर तुमचं वजन वाढणारच आहे. गहू आणि तांदूळ खाऊन सुद्धा निश्चितपणे तुम्ही तुमचा मेद, वजन, फॅट कमी करू शकता. तुमचं वजन खरं तर तुमचे इंच, तुमची ढेरी, तुमचं सीट, थाईज हे तुम्ही कमी करू शकता की जे अनावश्यक स्वरूपात वाढलेलं आहे, लोंबकळत आहे, सुटलेलं आहे, थुलथुलीत झालेलं आहे, लूज वेट झालेलं आहे, टोनलेस वाढ झालेली आहे. त्यासाठी मिलेटसारख्या कोरड्या, भरभरीत, स्निग्धांश नसलेल्या, आरोग्याच्या दृष्टीने दरिद्री, भणंग अशा अन्न पदार्थांचा उपयोग करण्याची आवश्यकता नाही.